सांबरा येथील 12व्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात लक्षवेधी ग्रंथ दिंडीने झाली. सकाळी 9 वाजता गणेशनगर येथील तरुण भजनी मंडळाच्या कार्यालयासमोरून दिंडीला प्रारंभ झाला. 9:30 वाजता शिवाजी चौक येथे दिंडीचं उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. संत गाडगेबाबांच्या वेशातील देवीदास फुलारे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. घोडेस्वार मावळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. न्यू इंग्लिश स्कूल मुदगे व मराठा मंड हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रश्नाच्या सोडवणुकीला सीमा भागातून चालना मिळावी म्हणून मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून माय मराठीचा जागर होत आहे. सर्व संघर्षांना सामोरे जाऊन देखील मराठी भाषा आपले अस्तित्व टिकून ठेवेल असा दृढ विश्वास संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. आज त्याला कित्येक वर्ष होऊन गेले, 60 वर्ष झाली 70 वर्ष झाली. हा लढा तुम्ही चालवत आहे, 4-4 पिढ्या चालवत आहे. म्हणून तुमचं खरं म्हणजे मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. अरे अभिनंदन हा शब्द देखील इतका तोकडा पडतो, इतका छोटा पडतो की 4-4 वेळा एका गोष्टीकरता संघर्ष करावा लागतो ही सुद्धा एक दुर्दैवी गोष्ट आहे. चंद्रकांत जोशी यांच्या सल सईचा वारा या स्वरचित कविता संग्रहाचे प्रकाशन राजदत्त यांच्या हस्ते झाले. आजच्या जगण्याला खूप वेग आला आहे, त्यामुळे आई वडिलांना आपल्या पाल्यांना म्हणावा तितका वेळ देता येत नाही. त्यामुळे आजच्या पिढीवर चांगले संस्कार होत आहेत असे वाटत नाही, पण याचाच आपण बाऊ करणे योग्य नाही. अंधार म्हणून ओरडत राहण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही कोठेही असलात तरी आपल्या अंतकरणातून एक पंथी पेटवा. सगळंच काही आपल्याला बदलता येणार नाही असे विचार मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी मांडले. या संमेलनास तालुका व जिल्हा पंचायत पदाधिकारी, परिसरातील साहित्य प्रेमी, नागरिक, शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन 2018. जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा